उस्मानाबादचं नाव आता धाराशिव, औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर। शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाला केंद्राची मंजुरी मिळाली आहे। शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर पुन्हा या दोन्ही शहरांचं नामकरण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, केंद्राने त्याला मंजुरी दिली। आता दोन्ही नाव अधिकृतरित्या हे अस्तित्वात येते। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याच्या अगोदर या दोन्ही नावांचं नामकरण केलं, घोषणा केली। यावर शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर पुन्हा एकदा निर्णय घेण्यात आला। निर्णय घेतल्यानंतर तसा प्रस्ताव तो केंद्राला पाठवला, केंद्राने त्याला मंजुरी दिली। आता औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव बदललेलं आहे। अंबादास दानवे उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। अंबादासजी, केंद्र सरकारनं औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांचं नामकरण केलेलं आहे, आपली प्रतिक्रिया केंद्रांची, केंद्रानं त्याला मंजुरी दिलेली आहे। माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अंबादासजी? अंबादास दानवे विरोधी पक्ष नेता आपल्यासोबत जोडले गेलेले, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय काय? सर पोहोचतोय। मी संजय, शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाला केंद्राने मंजुरी दिलेली आहे। औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव आता धाराशिव झालंय। तांत्रिक अडचणीमुळे अंबादास दानवे यांच्याशी आमचा संवाद होत नाही। एक मोठी बातमी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणावरून राज्यामध्ये मोठा वादही निर्माण झाला होता। काहींनी त्याला विरोध, तर उद्धव ठाकरेंची त्याला संमती होती। महाविकास आघाडी सरकार जेव्हा कोसळलं होतं त्याआधी त्यांनी हा निर्णय घेतला, नंतर पुन्हा एकदा फडणवीस आणि शिंदे यांनीही निर्णय घेतला, केंद्रानं त्याला मंजुरी दिली। महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली। मंजुरी दिल्यानंतर या दोन्ही शहरांचं नामकरण आता झालेलं आहे। औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव आता धाराशिव असं झालेलं आहे। महाराष्ट्र सरकारच्या नामकरण प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी। उद्धव ठाकरे यांनी जेव्हा निर्णय घेतला होता जाता जाता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याच्या अगोदर, त्यावेळी महाविकास आघाडीमध्येच चर्चा झाली नव्हती असंही म्हटलं जात होतं। ते मुख्यमंत्री पद त्यांचं गेलं, त्यानंतर शिंदे आणि फडणवीसांनी पुन्हा एकदा याच दोन्ही शहरांच्या बाबत निर्णय घेतला, केंद्र सरकारला तो प्रस्ताव पाठवला। अंबादास दानवे विरोधी पक्ष नेता, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। केंद्रानं औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाला मंजुरी दिली आहे, काय प्रतिक्रिया आपली? 9 मे 1988 शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगरची घोषणा केली होती। यानंतर संभाजीनगर महानगरपालिकेनं दोनदा या शहराचं नामांतरण करण्याचा प्रस्ताव पाठवला होता। संभाजीनगरातल्या गावगावच्या ग्रामपंचायतीने याचे प्रस्ताव पाठवले होते आणि पहिल्यांदा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारने या शहरात या संभाजीनगरचं औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतलेला होता। नंतर जे आताचं आलेलं सरकार आहे यांनी याच्यात काही दुरुस्ती करून पाठवली केंद्राकडे आणि आता केंद्राने हे मान्य केलं। मी केंद्र सरकारचं मनपूर्वक आभार मानतो, कारण संभाजीनगरवासियांनी अनेक लोकांनी आमच्या सहित, शिवसेनेसहित, माझ्या सहित अनेक गुन्हे, अनेक आंदोलनं 1988 पासून तर आतापर्यंत झाले,
मतकेंद्रांनी या सगळ्या भावनेचा विचार करून आज या संभाजीनगरचं नाव करण्याची घोषणा केली। मी केंद्र सरकारचा आभार मानतो। बरोबर, आपण राज्य सरकार केंद्र सरकारचा आभारी मानता, पण उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला त्यानंतर मग नेमकं काय झालं होतं? मग पुन्हा शिंदे आणि फडणवीस सरकार आलं, त्यांनी सुद्धा दुरुस्ती सहित हा प्रस्ताव केंद्राला पाठवला, नेमकं झालं काय होतं? नाही, उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री असताना त्यास काँग्रेस राष्ट्रवादी सगळे सोबत असताना संभाजीनगर नामांकनाचा ठराव मंजूर केला होता कॅबिनेटनी। कॅबिनेटला हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा लागतो आणि नंतर आताच्या आलेल्या सरकारने त्याच्यात संभाजीनगरला समोर एक छत्रपती संभाजीनगर असे दुरुस्ती केली आणि मला वाटतं तो पाठवला आणि तो केंद्राने मान्य केला, याचा अर्थ संभाजीनगर नामांतराला आता मान्यता मिळाली। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जुजबी दुरुस्ती होती त्या प्रस्तावामध्ये? नाही, ठीक आहे, भावना एकच आहे त्याच्यामुळे काही त्याच्यात, परंतु सगळ्यात आधी सुरुवात उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली हे मानलंच पाहिजे। बरं, आता नामांतर झाल्यानंतर नेमका काय फरक होईल, काय प्रक्रिया असेल? कसं असतं, नाव एखाद्या शहराचं गावाचं नाव ही त्या शहराची अस्मिता असते। औरंगाबाद किंवा औरंगजेब काय आमची अस्मिता होऊ शकत नाही, संभाजी महाराज आमची अस्मिता आहे आणि म्हणून निश्चित या अस्मितेचा एक शहराच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो। अगदी अगदी, अंबादास जानवे खूप धन्यवाद आपले। अतुल सावे औरंगाबादचे भाजपाचे नेते आणि मंत्री आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, खूप स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रमध्ये। नामांतरण आता झालेलं आहे औरंगाबादचं आणि उस्मानाबादचं, केंद्रानं त्याला मंजुरी दिली, आपली काय प्रतिक्रिया? बरेच दिवसापासून छत्रपती संभाजीनगरच्या नगरवासियांची इच्छा होती की औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावं आणि आज केंद्राने त्याला मंजुरी दिलेली आहे। खरोखर केंद्राचे तर आभार मानीनच आणि आवर्जून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, कारण की त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन तो केंद्राकडे पाठवला। जी संभाजीनगरच्या नगरवासियांची इच्छा होती ती आज पूर्ण झाली। अतुल सावेजी, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला होता, त्याची आठवणही अंबादास जानवे विरोधी पक्ष नेत्यांनी करून दिली होती आणि त्यानंतर मग दुरुस्ती केली गेली आणि पुन्हा एकदा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला, केंद्र सरकारचं अभिनंदन त्यांनी केलेलं आहे। कुठलाही उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना कुठलाही निर्णय तयार प्रस्ताव तयार करून केंद्राला पाठवला गेला नव्हता, कारण त्यावेळेसची जी युती होती त्यांना हे तयार नव्हते, त्याला त्यांनी मतदानाला टाकलं नाही। त्यांनी केंद्राला प्रस्ताव पाठवला असं म्हटलेलं नाही, आम्हीही म्हणत नाहीये, पण त्यांनी निर्णय घेतला आणि त्याची अधिकृत घोषणा केली होती। केंद्राला पाठवलेला कुठलाही पुरावा आजपर्यंत आमच्या हाताला लागलेला नाही। अगदी, तसा दावा त्यांनीही केलेला नाहीये, पण उद्धव ठाकरे यांनी तसा निर्णय घेतला होता, तोच निर्णय पुन्हा एकदा फडणवीस शिंदे सरकारनं घेतला। अंबादास जानवे असं यांचं म्हणणं आहे की छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वी संभाजीनगर आणि छत्रपती असं एक नाव जोडलं, त्यात दुरुस्ती केली, तो केंद्राला प्रस्ताव पाठवला, कारण त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नव्हतेच, तो प्रस्ताव पाठवला, केंद्राचे त्यांनी आभार मानले। अडीच वर्ष तुम्ही काय प्रयत्न केले? कुठलेच प्रयत्न केले नाही। आम्ही प्रयत्न केले, सरकार आली, खालचे आमचं डबल इंजिन सरकार आहे, आम्ही मंजूर करून आणला। बरोबर, ठीक आहे, केंद्रामध्ये आपलं सरकार आणि आपल्या सरकारनं तो महाराष्ट्र सरकारचा म्हणजे शिंदे फडणवीस सरकारचा प्रस्ताव मान्य केला। येस, धन्यवाद अतुल सावेजी, महाराष्ट्राचे मंत्री आणि औरंगाबादचे भाजपाचे नेते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाच्या संदर्भात ट्विट केलेलं पाहूया। औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव, राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री माननीय अमितभाई शहा यांचे कोटी कोटी आभार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वातील सरकारनं हे करून दाखवलं। देवेंद्र फडणवीस यांचं हे ट्वीट आहे, वेगवेगळ्या प्रतिक्रिया। जय महाराष्ट्र, आपल्याला या नामांतरण प्रस्तावाला केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत।
अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अतुल सावे मंत्री आणि आता देवेंद्र फडणवीस यांचे हे ट्वीट। औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचं नामांतरण झालं। औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव आता धाराशिव। शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाला केंद्राची मंजुरी। उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केंद्राचे आभार मानले असले तरी पहिल्यांदा अशा प्रकारचा निर्णय हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेतला गेला असा दावा केला। तर अतुल सावे हे मराठवाड्यातले भाजपचे नेते औरंगाबादचे रहिवासी त्यांनी या संपूर्ण नामांतरणाचं श्रेय हे भाजपला दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांचं या संदर्भातलं ताजं ट्वीट पाहूया। महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी। औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर उस्मानाबादचे धाराशिव माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री माननीय अमितभाई शहा यांचं मनपूर्वक आभार। मुख्यमंत्र्यांचं हे ट्वीट आहे। महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी। औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर उस्मानाबादचे धाराशिव माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री माननीय अमितभाई शहा यांचे मनपूर्वक आभार। औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर ट्वीट। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रतिक्रिया अंबादास दानवे आणि अतुल सावे यांच्या आपण ऐकल्या आहेत।